काका, ओ काका, काका, ओ काका शांताराम काका आहे काय घरी बोल दादा काय झालं मावशी काका आहे काय घरी आहे ना घरात आहे जेवण करून राहिले बोल ना कोणतं काम होत काय मावशी काकाला सांगा वाला आला म्हणा पैशा साठी हो रे दादा तू या ट्रॅक्टरचे पैसे बाकी आहे नाही का हो ना मावशी पैसे बाकी आहे तर त्याच्यासाठी आलो मी बरोबर थांब मी आणतो काकाला बोलावून प्रकाशचे बाबा प्रकाशचे बाबा बोल ना काय झालं मी म्हटलं आला पैसे काय रे लावता दहा पोरगाला चक्रा मारायला लावता कधी ना कधी तर त्याले पैसे काय दहावेळा बोलावत बसता देऊन द्या दे आता पैशायचा ऐकून तर घे पहिले माय गोष्ट मीनच बोलावलं त्याले मी म्हटलं आता पैसे आहे तो देऊन टाकतो जाय मग पाच मिनिट मी जेवण करून बरं ठीक आहे दादा पाच मिनिटात जेवण होऊन जाईल काय दादा एवढं मोठं ताटात घेतलं मी थोडी खाणं होते मी नाही खाणार बर नको खाऊ तू तू ऐकून जेवढं खाणं होते तेवढं खाय बाकीच मी खातो हाव दादा पाच मिनिट थांबायला लावलं तुम्हाला जेवण करून राहिले ते घाई असेल तर सांगा आणतो मी बोलावून नाही नाही मावशी घाई घे नाही करू द्या आरामात जेवण करू द्या थांबतो मावशी मी पाच दहा मिनिट थांबतो बस ना तर दादा मग बबीता पाणी आणव प्याले घ्या भाऊ पाणी बबीता मांड ना कब्बर चाय मांड राहू द्या ना मावशी काले चाय मांडता दादा आता कब्बर चाय मध्ये असं सा, किती साखर जाईल बाप्पा आमचं दादा आता घरी आला तर चाय घेऊन जाय वावरात काय येतात तिकडच्या तिकडे चालले जाता बाप्पा प्रकाशच्या बाबाले पाच दहा मिनिट टाइम आहे तोपर्यंत तो बसलास काय तू चाय दे ना होते राहू दे ना मावशी काय कब चाय मांडाल लावतो काउन रे दादा तुला आमच्या घरच्या चाय नाही चालत काय बाप्पा नाही नाही मावशी तशी गोष्ट नाही आहे चालते ना चालते मांडा लेखाले मांडा चाय बाबी तान कब्बर चाय बनून आण हा बाई राम राम काका राम राम लय दिवसाच येणं झालं हो ना या लागते बा किती झाले होते आपले ट्रॅक्टरचे काका ह्या झाले आणि मागच्या वेळेस राहिले होते तुमचे तीनशे रुपये हो रे दादा मागचे तीनशे रुपये राहिले होते ना ते तीनशे आणि आताचे सतराशे दोन हजार रुपये देऊन देतो चांगलाय ना काका पूर्ण देऊन राहिले तर काउंट ठेवा लागते का अर्धे पैसे सांगून दे नाही नाही काका मली बी काम आहे ना देऊन दे आता पूर्ण देऊनच राहिले तर बरं बरं थांब दोन मिनिट थांब आणून दे तुम्ही पैसे चाय अठ्ठावीस हजार पाचशे पाहिजे होते याच्यात तर सव्वीस हजार आहे अडीच हजार कोण काढले चांगल्या ना माहित आहे ना मुले कुठं खर्च केले कुठंच नाही खर्च केले पैसे कापूस नेला होता विकाले तर याटो भाडं दिलं हजार रुपये अन स्वेटर घेतलं होतं मायासाठी पाचशे रुपयाचं पंधराशे रुपये झाले होते खर्च तीस हजारातून पंधराशे काढले तर अठ्ठावीस हजार पाचशे पाहिजे अन याच्यात फक्त सव्वीस हजार अडीच हजार गायब झाले ना अडीच हजार शांते ओ शांते बोला प्रकाश बाबा काय म्हणता मी काय म्हटलो कपाट्यातल्या पैशाला हात लावलं होत काय नाही कपाट्यातल्या पैशाला काय हात लावून मला तर माहिती नाही तुम्ही कुठे पैसे ठेवले ना काय ठेवले तुम्ही ना आणले आणि तुम्ही ना ठेवले काहून काय झालं कमी आहे ना याच्यात पैसे अठ्ठावीस हजार पाचशे पाहिजे तर सव्वीस हजारच आहे याच्यात अडीच हजार नाही आहे अडीच हजार कुठं गेले मग याच्यातले हात नाही लावलं म्हणतो कुठं गेले मग अडीच हजार काय हो तुम्ही काही बोलता कुठे मोजले मोजले दोन वेळा काय तीन वेळा मोजले पैसे तेवढच भरून राहिले ना सव्वीस हजारच भरून राहिले काय बोलता सव्वीस हजारच भरून राहिले अडीच हजार कुठे जाईन मग कोण बाप्पा अडीच हजार करा तुम्ही चांगल्या आठवण करा कोणा असेल पैसे नाही नाही शांती असा कसं भूलन मी पैसे मले चांगल्या ना माहित आहे ना काहीच नाही केलं मी ना पैशाचं कुठं खर्च नाही केले आणि कोणाला दिले नाही आता तीस हजार होते तर हजार रुपये आठव भाड अन पाचशे रुपयाचं माझ्यासाठी स्वेटर घेतलं मग तू सांग पंधराशे रुपये खर्च झाले मग पाहिजे किती अठ्ठावीस हजार पाचशे पाहिजे ना मग अडीच हजार गेले कुठं सव्वीस हजारच भरून राहिले so, सव्वीस हजार भरून राहिले म्हणतात घेतले त्या बरोबर मोजले होते पैसे हा बरोबर मोजले होते पैसे मी नाही मोजले नाही मोजले आम्ही दोघाही बापले पैसे मोजले होते, होते तीस हजार बरोबर होते मग तू सांग दोघांनी बरोबर तीस हजार मोजले तर अडीच हजार गेले कुठं मला नाही माहित बा तुमचे अडीच हजार कुठे गेले तर नाही तर प्रकाश की काढले असन माहित नाही आता प्रकाश काढले काय तर घरी आल्यावर विचारा लागन त्याले विचारून घे जा विचारून घे जा घरी येऊ द्या प्रकाश आणि विचार जा काढले काय तो पैसे पहिले त्या ट्रॅक्टर वाले देऊन द्या दे त्याचे दोन हजार किती वेळचा येऊन बसला तो देऊन द्या त्याले पैसे आणि मग हिसाब लाव जा कुठे गेले पैसे ना काय गेले पैसे हरपले का काय झाले तर बरं ठीक आहे देऊन देतो त्याचे पैसे अन मग प्रकाश ले विचारा लागल नाही तर काय मग असा आहे आता प्रकाशच्या बाबाचं काम आता अडीच हजार कोणाले दिले काय केलं काय माहित घरात बोंबलून राहिले अडीच हजार नाही आहे अडीच हजार नाही आहे चाल बाबा जाऊन पाहतो नाही तर अजून बोंबलन दिले हा दादा तुझे पूर्ण पैसे हो काका दिले ठीक आहे काका येतो मग बर बर ये बोला काय म्हणत होते तुम्ही अडीच हजार गायब झाले अडीच हजार नाही तर काय मग अडीच हजार अडीचशे रुपये नाही झाले प्रकाशचे बाबा आता तुम्ही सांगा आपल्या घरातले पैसे गेले काय चोरी कधी गेले काय चोरी सांगा मग आजच कसे काय चोरी जाईन पैसे एवढ्या दिवसापासून नाही गेले ना कोण चोरणार आहे आपल्या घरात पैसे मी चोरन बघिता चोरन का गण्या चोरून राहिला राहिला असन पैसे घरातले पैसे कुठे जाणार आहे कोणाला दिले करा भुलून जाता तुम्ही नाही राहत लक्षात कामा कामाच्या अन्न चांगल्यानं आठवण करा असं बोंबलू नका बरं झालं प्रकाश आला तू तर काव नाही काय झालं विचार त्या बाबाला विचार काय झालं तर मला नको विचारू काय झालं बाबा, आ, बाबा? आ, मी म्हटलं प्रकाश कपाटातल्या पैशाले हात लावलं होतं काय नाही नाही बाबा कपाटातल्या पैशाले काय हात लावून काऊन बाबा काय झालं अडीच हजार गायब आहे त्याच्यातले अडीच हजार आता कोण नेले काय नेले माहित नाही ने मुले काय बाबा काही बोलता असे कसे अडीच हजार गायब होईल त्याच्यातले त्याच्यातच बरोबर मोजून जाय हो शांते जाय बर आण त्याच्यातले पूर्ण पैसे आण अन मोजा लाव प्रकाशले बर आण मोजले होते काय पैसे चार पाच वेळा मोजले पैसे सव्वीस हजारच भरून राहिले ना मग मी एवढा पागल आहे काय चार पाच वेळा पैसे मोजून राहिलो होत बर, बर आ, बाबा याच्यात चोवीस हजार आहे तुम्ही सव्वीस म्हणत होते अजून दोन दो दो हजार रुपये कमी आहे याच्यात तर तात दिले ना ट्रॅक्टर वालेले दोन हजार ते दोन हजार हे चोवीस हजार सव्वीस हजार मग अडीच हजार कुठं गेले आ, बाबा आठवण करा न तुम्ही न दिले सण कोणाले पैसे नाही रे मी काले कोणाले दिन दहा दहा रुपयाचा हिशोब माहीत राहते मले अन अडीच हजार मी असे कसे अशे कोणाले फुकट वाटून देईन काय झालं हे पैसे पैसे करून राहिले बाबा अडीच हजार गायब झाले म्हणते बाप्पा कापा कपाटातून आता तू सांग कोण काढून घरातल्या घरात काय बोलताय अडीच हजार बाबा आठवण करा ना कोणाले दिले सण पैसे आठवण करा ना बाबा तुमच्यावर कोणाकोणाचे उधार होते आणि तुम्ही ना कोणाकोणाला दिलेले पैसे तर कामवाल्याचे दिले का तुम्ही आता दुकानात खाता गीताचे पैसे दिले असन हाव प्रकारचे बाबा आठवण करा बरं चांगल्या ना आठवण करा नाही नाही सुनबाई चांगल्या ना माहित आहे मले कोणाले नाही दिले मी ना पैसे अठ्ठावीस हजार पाचशे रुपये आणून ठेवले होते मी ना कपाटात घरूनच गायब झाले ते हजार घरूनच गायब झाले मला चांगल्या ना माहित आहे शांती तुले म्हणतो मी कपाटाची चाबी सोबत ठेवत हो जाय तुले सोबत ठेवायला काय होते लावून देतो कपाट आणि चाबी बी तिथंच ठेवत गेले ना आता अडीच हजार गेले ना म्हणून म्हणत तुले चाबी सोबत ठेवत हो जाय आता अडीच हजार गेले कोणाले म्हणत कोणाले म्हणत घरात सांग बाबा घरातले लोक कोण पैसे काढणार आहे काहीतरी बोलून राहिले तुम्ही घरी कोण राहते मी अन आई अन गण्या गण्या तर समजत नाही पैसे काही लागलं म्हणजे आजी मागत आजी दोन रुपये दे आजी पाच रुपये दे है नाही तर बाबा तुम्ही आईले विचारून घ्या गण्यानं कधी पैसे काढले असेल तर एक रुपया बी चोरून नाही नेतो ने घरातला नाही तर काय मग बी पैसे नाही काढत मी पैसे नाही काढत बबी काही पैसे नाही काढत प्रकाश काढून काय पैसे प्रकाश करून काय चोरी बाबा मी सांगतो ना आई पैसे नाही काढत अन बबिताची तर मी गॅरंटी घेतो बबिताले ओळखत नाही काय मी बबिता घरी राहते म्हणून बबिता काढन काय पैसे बबिताची तर गॅरंटी घेतो बाबा मी पैशाच्या बाबतीत तशी नाही ते तिले पाच रुपये बी लागन तर मागते ते मले बबिताच तर काम नाही होय चांगल्यानं ना सांगून देतो मी प्रकाश सुन ना सुनबाईचं नाव घेतलं काय मी ना काय म्हटलं तू आई आणि बबी तर आहे त्या म्हटलं घरी बाबा मग तेच झालं ना अर्थ बबिताना काढले असं पैसे नाही ताई ना काढले असं पैसे शांते हे सगळं ना तू यानं झालं तुया या यानं तुले म्हटलं कपाडात ठेवतो पैसे तर चाबी बरोबर सांभाळून ठेवत जाय आ तूही सांभाळून नाही ठेवत अडीच हजार म्हणजे मामुली गोष्ट आहे काय कमावाले किती मेहनत लागते दिवसभर वावरात घाम गाडतो तेव्हा पैसे दिसते अन अडीच हजार गायब झाले तर कोणाले म्हणाव आता आता मला माहीतच आहे आपल्या घरात कोणी चोरी नाही करत ना आजपर्यंत चोरी झाली नाही पण आज कसे काय पैसे चोरी गेले काय रे प्रकाश काढले काय न तून, तूनच काढले असं नाही तर काय बाबा काहीतरी बोलता कधी मी पैसे काढतो काय तुम्हाला विचारल्याशिवाय घेतो काय पैसे मी काय बाबा तुम्ही पैसे तुम्ही ना ठेवले असे कसे मी काढन मला माहिती नाही कपाडात कुठे ठेवले ना काय ठेवले आणि मी काय कपाट हुसकाले काही चोरी लावता बाबा तुम्ही आठवण करा तुम्हीच आठवण करा कोणाले गेले असन तसं तुम्हाला आठवण नाही राहत नाही तर काय रे बाबाचं कामच आहे तसं आणि घरातल्या लोकांना परेशान करते कुठं गेले पैसे कोणा काढले पैसे आठवण करून पहिले चांगल्या ना असे कसे भूल मी पैसे तुम्ही म्हणता पाचशे रुपयाचं स्वेटर घेतलं ना दोन गाव गेले नाही काय बाहेर ते गेले, एक डाव दवाखान्यात गेले तेव्हा कोणते पैसे नेले होते तुम्ही मायाजवळच होते हजार रुपये ते पहिलेचे पैसे वय ते पैसे आहे माय मले ना बाबाचाच काहीतरी गडबड झालाय असं वाटते पैशामध्ये आता तुम्ही मंदात दोनदा बाहेर गेले कोणाले कामाचे पैसे देता दुकानात जाता कुठं ना कुठं तर दिले प्रकाश बाबा पैसे पण तुम्हाला काही आठवण नाही राहिलं कोणाले तरी दिले तुम्ही पैसे आणि तुम्हाला आठवण नाही बोलले तुम्ही लिहून ठेवत जाता डायरी घ्या एखादी याददा झाली तुमची कमजोर झाले ना आता तुम्ही माथारे आता तुमची यादास कमजोर झाली एक डायरी घ्या आणि त्याच्यात लिहून ठेवा टोटल पैसे कोणाले किती दिले किती काढले किती कुठं नेले घरात असं वटवट वटवट केल्यापेक्षा लिहून ठेवत जा बरा बप्पा बप्पा डायरी ठेवा म्हणते मले म्हणजे मी एवढा बुलक्कड झालो एवढा माथारा नाही झालो मी सगळं मला आठवण नाही राहत माहित आहे ना मला तुम्हाला किती आठवण राहते तर काय काय खाल्लं होतं हेच माहित नाही राहत तर पैसे कसे माहीत राहील कोणाले दिले तर आठवण राहते ना आठवण राहते लय आठवण राहते तुम्हाला राहते शांत मल्ले दहा रुपये माहीत रायते एक रुपया माहीत राहते कोणाले दिल्ला काय दिल्ला अन तू म्हणतो मला आठवण नाही राहत आता दोघीच बबिता ना तू तर तुम्हाला माहित पाहिजे ना, तु, ना? कोण कुठं जाते कोणाले दिले पैसे बाबा आता घरी कोण येते कोण जाते कोण येऊन राहिला आपल्या घरी पैसे चोराने लागते पैसे मागून चोरी करून थोडी नेन कपाटातून काढून नाही तर काय मग सुनबाई तू घरी राहत ठेवत जाण आता तू एकटी राहत घरी कधी कधी तुझी सासू बी येते आता सांग कोण आले म्हणू मी बाबा आता मी, मी। ना तुम्ही बाबा तुम्हाला म्हटलं नाही मी शंभर टक्के गॅरंटी घेतो मी पैशाच्या बाबतीत बबिता पैसे काढत नाही अन बबिताले म्हणू नका तुम्ही तुम्ही आठवण करून घ्या सांगल्या ना कोणाला ना काय दिले तर कधी म्हणता प्रकाशनं काढले पैसे कधी म्हणता बबितानं काढले कधी म्हणता न काढले म्हणजे काय घरात चोरी करून राहिले काय आता आतापर्यंत दहा रुपयाची चोरीने झाली आपल्या घरात अडीच हजाराची चोरी करायला जाईन काय नाही काय मग काही बोलते बाबा सुन सुनबाई मी ना असं नाही म्हटलं का न काढले पैसे म्हणून मी म्हणून राहिलो काय बबितानं चोरी केली माय असं awesome म्हण घरी तू राहत दिवसभर तर घरी कोण येते कोण जाते बरोबर लक्ष नाही ठेवता येत काय अन तुम्ही सासू तुम्ही सासू तर एवढी बैताळ कपाटाची चाबी तिथंच लटकून ठेवते समोर बागवता नाहीत काय मग तुम्हाला सोबत आहे म्हणता काही बोललं तर तोंडाली तोंड देणं होते पण एक लहानशी वस्तू नाही सांभाळणं होत जास्त काले बमलून राहिले व आता एक धागा घेतो लंबा धागा घेतो त्याच्यात चाबी टांगून आणि ठेव जा मग तुमच्या गळ्यात वागव जा मग गळ्यात वागवा चाबी नाही तर कमरीत वागवा इथं ठेवते चाबी तिथं ठेवते चाबी स्वतःला नाही माहीत कोणाला दिले पैसे तर घरात तमाशा करून राहिले तमाशा म्हणजे लहानशी गोष्ट आहे का ये लहानशी गोष्ट आहे का अडीच हजार फुकटात आले काय आपल्या घरी अडीच हजारात काय नाही होत किराणा सामान होते किराणा सामान महिन्याभराचा अन तू म्हणत तमाशा करते तमाशा करून राहिलो काय मी विचारणार नाही कोण नेले काय नेले कोण काढले चुपचाप राहू काय माहीत पाहिजे ना तुले अन सुनबाईले कोण काढले पैसे तुम्ही दोघी राहता घरी लक्ष ठेवायला पाहिजे <laughs> पैसे काढले नाही तरी म्हणते मग त्यानं आजपर्यंत कधी मी पैसे नाही काढले पण आता म्हणते अडीच हजार गायब झाले अडीच हजार गायब झाले अडीच हजार चोरून मी एवढी कमी पडली मला पैशाची चोरीचा एक्झाम लावून राहिले मायावर अरे यार बबिता काय रडून राहिले तू पा ना मग बाबा कसे बोलते बबिताला माहित पाहिजे म्हणते कोण पैसे काढते कोण घरी येते जाते आता तुम्ही सांगा मी घरी राहतो तर पैसे काढतो काय मी उसक वासक करत राहतो काय आजपर्यंत पैसे नाही काढले ना आजच काढन काय अरे यार बबिता रडू नको तू तुले काही म्हणते काय बाबा बाबाच असं म्हणणं आहे का घरी येते जाते तर लक्ष ठेवायला पाहिजे बा नाही बाबा, बाबा पाहिजे बबिता रडू नको तू आणि टेन्शन नको कुठं नाही गेले पैसे बाबा भुल्ला असोप बाबा कुठंतरी पैशाची गडबड झाली आणि बाबाला काही आठवत नाही कुठं दिले काय दिले बाबाची झाली आहे गडबड आता बाबा गरम आहे शांत होऊ दे बाबाले आणि लावून देतो मग मी हिशोब पैशाचा बरोबर रडू नको तू रडू नको काय आहे बाबा काय म्हणत राहि दे चला मग मी त्यांना सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटू उद्या नवीन भागात धन्यवाद